बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव तालुक्यातील दाभाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता संजय निकम यांच्यावर गटातील काही कामांविषयी आक्षेप घेत आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या आरोपाचे खंडन होत आरोप फेटाळून सौ संगीता निकम यांना क्लीन चीट मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी दाभाडी बस स्टँड येथे जल्लोष साजरा केला। बघूयात। तिच्या निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता संजय निकम आणि संजय जगन्नाथ निकम आपल्यासोबत खंबीरपणे उभे होते। विरोधकांना ते सहन झालं नाही म्हणून जिल्हा परिषद सदस्यांवर खोटे आरोप करून खोटी नाटी केस दाखल केली होती। परंतु काल संध्याकाळी त्यांचा आरोप फेटाळण्यात आला। आयुक्त महोदयांनी सौ संगीता संजय निकम यांना क्लीन चिट दिली आणि ते खोटे आरोप होते असं सिद्ध झालं। काल निकाल लागला त्यामुळे आम्ही फटाकडे फोडून पेढे वाटून हा आनंद साजरा करत आहोत। माझं नाव संजय जगन्नाथ निकम। माझ्या पत्नीच्या विरोधात खोटे भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले होते। ते आपले लोक काय त्यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आणि जो निर्णय दिला तो जनतेला साजेसा आहे एवढंच मी बोलतो। आज दाभाडी गावामध्ये हा जो फटाकडे फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे तर जल्लोषाचं मूळ कारण असं आहे की आज दाभाडी गावामध्ये तिसऱ्यांदा लोकशाहीचा विजय होतो आहे आणि भ्रष्टाचारशाही आणि दडपशाहीचा पराजय झालेला आहे। आम्ही दाभाडी ग्रामपंचायतीच्या विरोधात जे भ्रष्टाचाराचं आंदोलन उभं केलं त्याच्यात आमचे नेते सन्मान्य संजू बापू आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सन्मान्य संगीताताई निकम जिल्हा परिषद सदस्य या आमच्याबरोबर खांद्याला खांदे लावून उभ्या होत्या। त्यामुळे त्यांच्यावर खोटे नाटे आरोप केले गेले, त्यांना दूषणं दिली गेली आणि त्यांच्या विरोधात केसेस केल्या गेल्या। त्या सगळ्या केसेसचा निकाल आमच्या टीमकडनं म्हणजे संजू बापू आणि संगीताताईंकडनं लागला आहे आणि सन्मान्य आयुक्त महोदय यांनी कुठलाही पुरावा नसल्या कारणाने आणि कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्या कारणाने तो त्या सगळ्या केसेस निकाली काढून आमच्या बाजूने निकाल दिला। त्याच्यामुळे आम्ही सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून इथपर्यंत पोहोचलो आहोत म्हणून याच्यापुढे कोणीही आमच्या जो हा गट आहे या गटाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत असताना विचार करावा कारण आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधातले लोक आहोत म्हणून भ्रष्टाचार आम्ही करणार नाही याची काळजी घेऊ। जनतेला आम्ही आश्वस्त करतो की ही टीम भ्रष्टाचाराच्या विरोधात याच्यापुढे अशीच लढत राहील आणि कायम जनतेसोबत राहील, जनतेच्या नाळेसोबत राहील। एवढं बोलतो थांबतो। जय हिंद जय। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा। श्री पारस फॅशन वर्ल्ड रिश्ता वही खुशिया नहीं एक वेळा अवश्य भेट द्या।